अकोला जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय शेतकऱ्यांनी वेळीच उपयोग केल्यास असता त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले कृषी विभागाच्या पथकाने बाळापूर तालुक्यात ता व्याळा खिरीपूर येथे प्रक्षेत्र भेट दिले त्या कपाशी पिकांवर गोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला अकोला अकोट तेल्हारा तालुक्यातील काही भागातही बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय आठवड्यात पेरणी झालेल्या फुले पात्यावर लहान बोंड धारण केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय कपाशीचे पीक पन्नास ते साठ दिवसाचे झालेल्या भागात फुलं लागण्यास सुरुवात झाली आहे फुलाचे रूपांतर बोंडांमध्ये झाल्यास अळी बोंडांमध्ये शिरून त्यामुळे नुकसान होते शेतकरी उपाययोजना कराव्यात असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू